नमस्कार, आज आपण खेकडे कशी साफ करायची आणि जर आपण विकत आणलेली असतील तर ती घरी कशी त्याचे नांगे तोडायचे आणि काळजीपूर्वक तोडावे लागतात, कारण की ते खूप जोरात पकडून ठेवतात. त्याचे नांगे असतात, त्याच्यामध्ये आपली बोट बीट अडकू शकतं. तर ज्यांना प्रॅक्टिस असेल त्यांनीच हे घरी पकडावे, नाहीतर मग जे विकत असतात त्यांच्याकडून तोडून घ्यायचे. तर आता माझ्याकडे जिवंत खेकडे आहेत, तर त्याचे आता नांगे मोडून घेणार आहे मी. तर इथे माझी मैत्रीण आहे, तिने मला नांगे मोडून दिलेत खेकड्याची पकडच्या साह्याने, कारण की हात टाकला तर ते आपल्याला हाताला जाऊ शकतील, पकडू शकतील, आणि ते खूप जोरात पकडतात, रक्तसुद्धा येऊ शकतं. तर आता ते पकडच्या साह्याने तिने पकडून घेते खेकडी. आता तुम्ही बघा कसं खूप जिवंत आहेत ते खेकडे, आणि खूप मोठा खेकडा आहे हा. तर पकड घेतलेली आहे आणि पकडच्या साह्याने तिने त्याला मध्ये सेंटरला पकडलेला आहे, आणि हळूच एक नांगी तिने तोडून घेतली आहे, त्याच्यात टाकली, कारण की ती पण जिवंत असते. तुटलेली असली तरी त्याच्यातमध्ये जिवंतच असतं, ते पकडू शकतं आपलं बोट वगैरे. तर आता राहिलेल्या बाकीच्या नांग्या आहेत त्या ती तोडून घेते. आता अशा प्रकारे याचे नांगे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे मी एका ताटामध्ये ठेवलेली आहे, तिने हे उकडून दाखवलं आहे कसं असतं ते, आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण मी तुम्हाला पुढे दाखवतेच नंतर कशी भाजी बनवायची याची. अशी ह्याला आपण नांगे तोडून घ्यायचे. बघू शकता तुम्ही कसे खेकडे, जिवंत खेकडे आहेत. मी एका कुकरमध्ये, खोलगट कुकर आहे, त्यात ठेवलेले आहेत. ती एक एक पकडून आता त्याचे नांगे मोडून देणार आहे मला. बघा कसे जिवंत खेकडे आहेत. फोटोग्राफी व्हिडिओ तर माझ्या मैत्रिणींनी मला व्यवस्थित त्याचे नांगे वगैरे मोडून दिलेले आहेत, आणि तिला खूप प्रॅक्टिस आहे त्याची, त्याच्यामुळे तिने खूप पटापट ते मला तोडून दिले. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतले पाण्यामध्ये. हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला, तिने मला सांगितले. तर करूया आपण तसंच खेकड्यांची भाजी. पहिले आपण त्यांना साफ करून घेऊया. आता स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि उलटी खेकडी करायची, आणि हे वरती करून त्याचं हे टोक जे आहे ते काढून फेकून द्यायचं आहे, कारण की ते आपल्याला भाजीमध्ये नको आहे, ते खराब आहे असतं. तर हे फेकायचं आहे साल, आणि हे जे आहे हे आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि भाजीच्या बाउलमध्ये ठेवायचं. आता हे साफ झालेले आहे आपली खेकडी. आता हे स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये मी काढून ठेवते. बाकीचे आहेत ते पण आपण असेच पद्धतीने साफ करून घेऊया. तर तुम्हाला मी अजून एक दाखवते खेकडा, की जो मोठा आहे. आता हे हा मोठा असल्यामुळे त्याचं उघडत नाही आहे, ते जे झाकणसारखं आहे खेकड्याचं, तर ते मला बोटाने खोलता नाही येते. तर आता मी एक नांगा घेते खेकडीचाच, त्याच्याने थोडंसं टोचून वगैरे ते वरती करून घेणार आहे. ते आपण त्याच्याने काढून घेऊया. आता अशा पद्धतीने ते मी काढून घेतलेलं आहे खेकडीचं, आणि ते आता फेकून देणार आहे. हे त्या तो भाग आपण भाजीमध्ये वापरायचा नाही आहे. तर हे असे काढून बाजूला ठेवायचे आहेत. आता मी बाकीचे पण
खेकडे आहेत ती अशी साफ करून घेते. आता हे स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यानंतर आपण परत याला धुणार नाही आहोत. तर हे धुवून आता त्या एका भांड्यामध्ये मी जे काढून ठेवलेले आहे त्याच्यात ठेवणार आहे. आता बाकीचे आहेत ते पण मी अशीच स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि हे मोठे नांगे आहेत ते पण स्वच्छ धुवायचे आणि ते आपण भाजीत वापरायचे आहेत. आणि याच्यापेक्षा जे छोटे आहेत ते मिक्सरला वाटून त्याचं पाणी गाळून आणि वाटण बनवणार आहोत. तर हे मोठे जे आहेत ते आपल्याला तोडून खाता येतील, तर ते आपण भाजीसोबतच टाकायचे आहेत. आणि आता हे जे धुवून ठेवलेली खेकडी होती ते मी तुम्हाला दाखवते. तर याचं वरचं जे आहे वर खालीचा जो भाग आहे तो काढायचा आहे आणि तो भाजीमध्ये टाकायचा आहे. आणि हे जे खालीचं काळं आहे हा भाग आपण भाजीत वापरणार आहोत. आणि खालीची जी काळी कवटी आहे ती धुवून आणि ते पाणी आपण भाजीमध्ये वापरणार. आणि धुतल्यानंतर ती कवटी काळी फेकून द्यायची आहे. जी खाली काळी आहे कवटी ती हे सगळे खेकडे आता मी दोन भाग करून घेणार आहे. हे आपण स्वच्छ धुवून आणि नंतर फेकून द्यायचं, ते आपल्या कामाचं नाही आहे. आणि भाजी बनवताना मी तुम्हाला दाखवतेच. तर अशा प्रकारे मी सगळे खेकडे तुकडे करून घेतलेले आहेत, दोन दोन पीस. आता हा जो वरचा काळा भाग आहे तो आपण भाजीमध्ये वापरायचा नसतो. हा धुवून त्याचं पाणी भाजीत टाकायचं आणि ते कवटी जी आहे ती फेकून द्यायची आहे. अशी आपण आता खेकडं साफ करायची पद्धत बघितली आहे. आता आपण जे छोटे नांगे आहेत याच्यात मी मिक्सरमध्ये भाजीसाठी वाटण बनवलेलं, तर त्याच भांड्यामध्ये वाटण मी काढून घेतलेलं आहे. आता हे छोटे नांगे जे आहेत सगळ्या खेकड्यांचे, छोटे मोठे खेकडे होते ना, तर छोटी मोठी जे नांगे आहेत ती काय भाजीमध्ये एवढं हे नाही, चांगले नाही होणार. तर ते मिक्सरला वाटून आणि त्याचं आपण गाळून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत नांगे मी छोटे. थोडं पाणी टाकायचं आणि थोडं हलवून घ्यायचं एकत्र आणि ते आपण गाळून घ्यायचे आहे. आणि जो वरचं त्याची कडक जी सालर आहे खेकड्याची ती आपण फेकून द्यायची आहे. आणि जे धुतलेलं पाणी आहे त्याच्यात सगळं आपलं भाजीचं खेकड्याचं रस्सा बनवायचा आहे. तर बघा आता हे मी गाळून घेते आहे आणि हे जे गाळलेलं पाणी आहे खेकडीचं ते आपण भाजी शिजवताना त्याचाच रस्सा बनवायचा आहे आपल्याला. तर आता मी एक वेळेस पाणी टाकून गाळून घेतलेलं आहे. आता थोडंसं अजून ते राहिलेलं आहे, ते सगळे व्यवस्थित धुतलं गेलं नाही आहे. तर आपण अजून आता हे कुकरचं झाकण पण मी पाणी टाकून सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे. आता हे जे पाणी आपल्याला रस्सा बनवायचं आहे तर त्याची अशी खेकड्याची जाडसाल राहतील ती गाळून फेकून द्यायची आहे. आणि जे गाळलेलं पाणी आहे त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत आमटी खेकड्याची. तर आता हे मिक्सरमध्ये व्यवस्थित हलवून घेते, कारण की काहीच वेस्ट करायचं नाही, आपण सगळं वापरायचं आहे. आता एक ग्लासमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी घरी आणलेली खेकडी होती ती साफ करून घेतलेली आहे. आणि भाजी कशी बनवायची त्याचा मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तर हा व्हिडिओ एवढाच बनवलेला आहे कारण की तो खूप मोठा होईल. आणि भेटूया न पुढच्या भागामध्ये खेकड्याची भाजी रस्सा भाजी बनवताना. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.